सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांना रामराव आधिक पब्लिक स्कूल येथे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून मारहाण होत आहे. प्राचार्यांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने या मुजोर प्राचार्य व विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व आमच्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 15 दिवसात कारवाई न झाल्यास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसू असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे. श्री सिंग यांच्या वतीने सहाय्यक शिक्षणाधिकारी वसंत निकम यांनी निवेदन स्वीकारले. प्रकल्प अधिकारी कळवण पुलकित सिंग यांची ऑल कॅमेरा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार तर कारवाई होईल, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का ही मोठी शंका पालकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी उमेश खांडवी सुरगाणा. एवढा खर्च करायचो आमच्या मुलांना जर काही ड्रेस पण जुने ड्रेस मिळतात म्हणजे ही अवस्था वर्षी बरं एकच 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 घटना झाली अशी नाही, एकच घटना झाली दर वर्षाने या घटना आणि आदिवासी म्हणून मारले जातात काय तुझ्याकडे लक्ष नाही. आता ड्रेसची जमा करून घेते चालू वर्षाचा ड्रेस आता मुलांना सोडला नाही का ते चालू वर्षाचे ड्रेस आहे ते बूट चप्पल ते ड्रेस ते जमा करून घेणार परत दुसऱ्या वर्षी गेले दुसऱ्या वर्षी गेले तेच कपडे परत देणार. आम्ही कधी कपडे पाहिले नाही आमच्या घरामध्ये आणले सुद्धा नाही कोणी एकही पाहिले नाही आणली. चौकशी चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करतो म्हणून किती दिवसात चौकशी करणार 15 दिवसात त्यांनी सांगितलेलं आता पत्र लगेच टाईप मध्ये करतो आणि जर कारवाई नाही झाली तर आम्ही इथं उपोषणाला बसलो उपोषण राहील आमच्या पाल्यांचं इथं सर्व पालक आम्ही इथे येऊ. किती पालक आहे एकूण जवळजवळ 150 पालक आहे 100-150 पालक आहोत सगळ्यांचा रोष आहे का सगळ्यांचा रोष आहे.